देशामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रगण्य आहे. शेतीच्या शाश्वत विकासासह शेतकरी आत्मनिर्भर करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासह आर्थिक उत्पादनक्षम बियाण्यांच्या पुरवठ्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवत आहे. मी नामदेव गायकवाड तालुका शेतकरी मंगळवारम काम करतोय. हे जे शेडनेट आहे ते राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेतून दिलेलं आहे. शेडनेट उभारणीसाठी प्रथम शेतकऱ्याला कृषी विभागाकडे पूर्वसंमतीसाठी अर्ज करावा लागतो. जिल्हाधीश कृषी अधिकारी कार्यालय हे पूर्वसंमती देतं. पूर्वसंमती दिल्यानंतर त्यांनी एक महिन्याच्या आत ते शेडनेट उभारणी करून घ्यायची आहे. त्यानंतर प्रस्ताव दाखल करायचा आहे. त्या प्रस्तावाची छाननी होते आणि पुण्याला जे मुख्य ऑफिस NHMचं ऑफिस आहे त्या कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठवला जातो आणि त्यानंतर शेतकऱ्याला त्या ऑफिसकडून अनुदानाची कारवाई होते. शेडनेट म्हटला भाजीपाला किंवा जी पिकं आहेत फुलं असेल भाजीपाला असेल तर याच्यामध्ये जे प्रत असती शेडनेटमधल्या भाजीपाल्याची ते अतिशय चांगल्या प्रकारची असती. ओपन याच्यामध्ये जर आपण भाजीपाला केला तर त्याच्यामध्ये कीड रोगाचा अटॅक जास्त असतो. शिवाय थोड्याफार प्रमाणात टेम्परेचर हे कंट्रोल केलं जातं. त्याच्यामुळं त्याचं उत्पादन आणि गुणवत्ता ही चांगल्या प्रकारची असते. याच्यामध्ये जे आहे ते शासनातर्फे 50% अनुदान शेडनेटसाठी दिलं जातं. शेडनेटचे दोन प्रकार आहेत, एक फ्लॅट टाईप आणि राऊंड टाईप. तर फ्लॅट टाईपला थोडासा कमी खर्च येतो आणि राऊंड टाईपला थोडा जास्त खर्च येतो. साधारणतः एका एकरासाठी 15 लाख रुपये खर्च येतो आणि 7 लाख रुपये शासन अनुदान देतं. आणि याच्यामध्ये उत्पादनामध्ये शेडनेटचं उत्पादन हे ओपन कल्टिवेशनपेक्षा साधारणतः 40-50% ज्यादा येतं आणि उत्पादन खर्च जरी थोडा जास्त असेल ओपन कल्टिवेशनपेक्षा तर याच्यामध्ये शेडनेटमध्ये उत्पादनाचं प्रमाण जास्त आहे आणि क्वालिटी चांगली आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरुवातीला 19 शेडनेट उभारली गेली. त्यानंतर 157 शेडनेट उभारली गेली. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेडनेट ही मंगळवेढा तालुक्यामध्ये उभारली गेली आणि त्याला शासनाकडून 50% अनुदान हे सर्वांना देण्यात आलं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे तज्ज्ञ बोलून याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी चर्चासत्र ठेवली गेली आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना झालेला आहे. माझं नाव सुनील प्रताप पाटील, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, माझं गाव आहे ब्रह्मपुरी. शेडनेटसाठी पहिल्यांदा शेतकऱ्याने आपल्या तालुका कृषी ऑफिसला जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून शेडनेटसाठी मागणी करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या कृषी ऑफिसकडं तुम्हाला पहिल्यांदा शेडनेट पूर्ण करा म्हणून एक लेटर दिलं जातं. ते लेटर पूर्ण करून परत शेडनेटची प्रोसिडिंग पूर्ण करायची. शेडनेट म्हणजे शेती करणं म्हणजे काटेकोर पद्धतीची शेती आहे. कारण का ह्याला चारी बाजूने पॅक आणि वरून जाळी आच्छादन असल्यामुळं ह्याच्यात ऊन वारा पाऊस ह्याचा इफेक्ट होत नाही आणि जे पीक येतं ती क्वालिटीच येते आणि पिकाला एक प्रकारची ग्रोथ येते आणि चांगली क्वालिटी मिळते. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न ज्यादा चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं. आपण आत्ता बघितलं तिथं फ्लावर आणि कोबी केलेलं आहे, ह्यात ढोबळी मिरची केलेली आहे आणि ह्या ढोबळी मिरचीची जी क्वालिटी बाहेर मार्केटला येते ती एक वेगळी येते. सोलापूर जिल्ह्यात 3 वर्षाखाली GDR इंगळेसाहेब आणि रपिक नायकवाडी, जिल्हा कृषी अधिकारी रपिक नायकवाड या दोघांनी मिळून सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एकत्र करून एक शेडनेट शेतीची नवीन कल्पना चालू केली आणि शेडनेट शेती सुरू केली. गेल्या वर्षी शेडनेट शेती चालू केल्यावर परत शेडनेट शेती वाढत गेली आणि शेडनेट शेतीमध्ये बाहेरली शेती आणि शेडनेटमधली शेती ही शेती कशी आहे आणि त्यात काय फरक आहे, ती 1 एकर शेडनेट शेती आणि बाहेरली 5 एकर शेती ह्या दोन्ही 5 एकराच्या आसपासचा डिफरन्स पडू शकतो. या ओपनची शेती आणि शेडनेटची शेती यांच्या खर्चामध्ये जास्त फरक आहे. कारण का बाहेरल्या शेतीला खर्च कमी येतो आणि शेडनेटमधल्या शेतीला खर्च ज्यादा येतो. परंतु बाहेरली शेती जी आहे ती शेती गॅरंटेबल नाही, म्हणजे एक त्याचा ठराविक कालावधी आहे, 1-5 महिने, 3 महिने, 4 महिने. परंतु शेडनेटमधली शेती काटेकोर शेती आणि पॅक बंदिस्त शेती असल्यामुळे तुमच्या ह्याच्यावर तुम्ही ती शेती 8-10 महिने आणि बाहेरल्यापेक्षा 4-5 महिने ज्यादा शेती करू शकता आहात. शेडनेटमध्ये आणि बाहेरल्या पिकातल्या ह्याच्यात एक क्वालिटी, शेडनेटमध्ये क्वालिटी वेगळी क्वालिटी निघते. त्यामुळे बाहेरल्या पिका जे उत्पादन असतं त्याच्यापेक्षा 1-2 रुपये बाजारपेठ ज्यादा मिळते.
महाराष्ट्र शासनाच्या शेतीविषयक पूरक उपाययोजनांपैकीच एक असणाऱ्या शेडनेट हाऊस भाजीपाला तंत्रज्ञान याचा राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होत आहे.